मित्रांनो नमस्कार, आज आपण शिकणार आहोत बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री, हा इयत्ता 6वीचा घटक आहे। चला तर करूया आजच्या क्लासला सुरुवात। तर मित्रांनो सुरुवातीला आपण या घटकामध्ये काय काय दिलेलं आहे ते समजून घेणार आहोत आणि त्यानंतर याची जी एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट 1 तो करणार आहोत। तर सुरुवातीला समजून घेऊया। या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला सांगितलं आहे पॉइंट। पॉइंट म्हणजे काय? तर पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट। आपल्याला जर पॉइंट दाखवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जर आपण एक डॉट दिला तर त्याला काय म्हणायचं? पॉइंट म्हणायचं। जसं की इथं हा डॉट दिलेला आहे आणि याचं नाव काय आहे? पी। तर आपण असा कोणताही डॉट दिला आणि त्याचं नाव आपण त्याला कॅपिटल लेटरमध्ये देऊ शकतो। जसं की या ठिकाणी याला आपण पॉइंट एम म्हणू शकतो किंवा एक पॉईंट आपण दिला त्या पॉईंटला आपण पॉईंट एन म्हणू शकतो। अशा पद्धतीने एपासून झेडपर्यंत आपण कोणतंही नाव या पॉईंटला देऊ शकतो। त्यानंतर लाईन सेगमेंट अँड लाईन, जसं की या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दाखवलं आहे ए बी ही काय आहे? लाईन सेगमेंट आहे आणि ए बी दोन्ही साईडला आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो, अनलिमिटेड वाढू शकतो। तर ही आहे लाईन। यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी रेज सांगितलं आहे। रेज म्हणजे काय? तर या ठिकाणी जर आपण एक बॅटरी बघितली त्या बॅटरीच्या एका ठिकाणापासून समोर प्रकाश जातो त्या ठिकाणी काय होतात? किरण तयार होतात। तर याला म्हणतात रेज। आणि रेजमध्ये हा जो आहे तो एका पॉईंटपासून चालू होतो आणि एकाच दिशेला वाढत जातो, जसं की या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे। आणि हा जो पहिला पॉईंट असतो तो असतो ओरिजिन पॉईंट, इट्स कॉल्ड ओरिजिन पॉईंट। तर हा जो आहे आपण याला यम नाव देऊया आणि पुढे एक रेषा देऊन याला नाव देऊया यन। तर हा रे यम यन, हा जो रे आहे हा रे पी क्यू आहे। यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला काय सांगितलं आहे तर हे आपण समजून घेऊया। या ठिकाणी बघा, एकाच डॉटमधून या ठिकाणी जो पी डॉट दिलेला आहे त्या पी डॉटमधून वेगवेगळ्या रेषा गेलेल्या आहेत। तर काय सांगितलं आहे? एन इन्फानाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू अ पॉईंट। ओके, एका पॉईंटपासून इन्फानाईट लाईन काढू शकतो आपण आणि ज्या त्या पॉईंटमधून गेलेल्या लाईन असतात त्याला कॉन्करंट लाईन असं म्हणतात आणि तो जो पॉईंट असतो त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स। मित्रांनो समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा। जाऊयात पुढच्या मुद्द्याकडे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय दाखवलं आहे बघा, जर एका काही बिंदू असतील आणि तीनपेक्षा जास्त बिंदूमधून आपण एक रेषा काढू शकत असू तर त्यांना म्हणतात कोलिनियर पॉईंट। जसं की या ठिकाणी बघा, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट या चारीमधून आपण एक रेषा काढू शकतो, या चारीमधून आपण एक रेषा ड्रॉ करू शकतो आणि त्यामुळे हे जे आहेत हे चारी पॉईंट ते आहेत कोलिनियर पॉईंट। मित्रांनो आपण जर आता ठरवलं की या ठिकाणी हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, ह्या तीन पॉईंटमधून आपण एकच रेषा काढू शकतो का? नाही काढू शकत। तर ते आहेत नॉन कोलिनियर पॉईंट। बघा, थ्री ऑर मोर पॉईंट्स विच लाईज ऑन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड कोलिनियर पॉईंट। तीन किंवा तीनपेक्षा जास्त जर बिंदू एकाच रेषेवर असतील त्याला कोलिनियर पॉईंट म्हणतात आणि जर एकाच बिंदूवर नसतील त्याला नॉन कोलिनियर पॉईंट असं म्हणतात, लक्षात ठेवा। यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे आपला प्लेन। तर प्लेन्स म्हणजे काय? तर या ठिकाणी प्लेन म्हणजे इन मॅथमॅटिक्स फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन। कोणतंही फ्लॅट सरफेस असेल तर त्याला प्लेन म्हणतात। जसं की या ठिकाणी या टेबलवर फ्लॅट सरफेस आहे म्हणजे जागा सपाट जागा आहे, बोर्डवर सपाट जागा आहे, या गॅसच्या टँकवर सपाट जागा आहे, तर हे सगळं काय आहे? या ठिकाणी प्लेन्स आहेत आणि प्लेन्सला आपण नावसुद्धा देऊ शकतो, या ठिकाणी एच प्लेन असं नाव दिलेलं आहे। त्याचबरोबर पुढचा मुद्दा, शेवटचा मुद्दा आहे या मधला तो पॅरलल लाईन्स। पॅरलल लाईन म्हणजे काय? तर आपल्या वहीमध्ये ज्या लाईन्स असतात दोन लाईनचं डिस्टन्स जर सारखं असेल, एक लाईन आपण ड्रॉ केली आणि दुसरी लाईनसुद्धा ड्रॉ केली, ह्या दोन्ही लाईन जर एकमेकाला छेदत नसतील, इंटरसेक्ट करत नसतील, तर त्याला म्हणतात पॅरलल लाईन। ओके, तर अशा पद्धतीने पॅरलल लाईन असतात। लाईन्स विच लाईज इन अ सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर। एकमेकाला ते पॅरलल आहेत। आता आपल्याला सांगायचं आहे की या लाईन पॅरलल आहेत की नाही। बघा, या ठिकाणी ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या एकमेकाला इंटरसेक्ट करत आहेत, म्हणजे ह्या काय आहेत? इंटरसेक्टिंग लाईन। या ठिकाणी आपण लिहूया
इंटरसेक्टिंग लाइन्स। त्यानंतर या दोन बघा हे एकमेकाला क्रॉस करत नाहीत किंवा छेदत नाहीत, तर ह्या आहेत पॅरलल लाईन, पॅरलल लाईन्स। आणि ह्यासुद्धा याला जर आपण पुढं थोडंसं आणखी एक्सटेंड केलं तर एकमेकाला छेदतील म्हणजे ह्या आहेत इंटरसेक्टिंग लाईन। ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आता जो लर्निंग प्रोसेस आहे ती संपलेली, आता आपल्याला एक्सरसाइज सोडवायची आहे। बघा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट वन, तर प्रॅक्टिस सेट वनमध्ये काय दिलं आहे, लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोईंग। कोलिनियर पॉईंट पाहिजेत आपल्याला, तुम्हाला मी सांगितलं होतं कोलिनियर पॉईंट, तीन पॉईंट एकाच लाईनवर असतील तर। या ठिकाणी बघूया आपण, हा एम पॉईंट, त्यानंतर हा ओ पॉईंट आणि हा टी पॉईंट, हे तीन पॉईंट एकाच लाईनवर आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो कोलिनियर पॉईंटची फर्स्ट जी पेअर आहे ती एम ओ टी आहे, त्यानंतर पुढची जी आहे ती आर ओ एन आहे, या ठिकाणी आपण लिहू शकतो आर ओ एन। ओके, तर ह्या दोन कोलिनियर पॉईंट्स आहेत। त्यानंतर रेज, रेज कोणकोणते आहेत, तर या ठिकाणी बघा जसं की आपण या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी ह्या ओपासून सगळे रेज तयार झाले आहेत। हा एनकडे एक आहे, पीकडे एक आहे, टीकडे आहे, एसकडे आहे, आरकडे आहे आणि एमकडे आहे। तर आपण सगळे या ठिकाणी रेज लिहून घेऊया, जसं की ओपासून ओ पी हा फर्स्ट रे, त्यानंतर ओ एन हा सेकंड रे, त्यानंतर ओ टी, त्यानंतर ओ एस, त्यानंतर ओ आर आणि ओ एम, अशा पद्धतीने रेज दिले आहेत। आता लाईन सेगमेंट आपल्याला बघायचे आहेत, तर आपण या ठिकाणी लाईन सेगमेंटसुद्धा लिहू शकतो। तर या ठिकाणी लाईन सेगमेंट आहेत बघा, जसं की ह्या यमपासून ते टीपर्यंत लाईन सेगमेंट आहे, इथपासून इथपर्यंत, तर आपण लाईन सेगमेंट लिहूया यम टी। त्यानंतर दुसरी जी लाईन सेगमेंट आहे आरपासून तर एनपर्यंत, तर आपण या ठिकाणी लिहूया आर एन। आणि त्यानंतर पुढचं विचारलं आहे लाईन्स, तर आपण या ठिकाणी लाईनसुद्धा लिहूया। बघा लाईन्स कोणते आहेत, लाईनचं नाव आहे आर एन आणि एम टी, तर दोन लाईन आहेत आर एन आणि एम टी। तर अशा पद्धतीने आपण या जे पहिला प्रश्न आहे तो पूर्ण सोडवला आहे, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी सांगितला आहे बघा, यामध्ये आपल्याला म्हटलं आहे राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन, ह्या लाईनचे डिफरंट नेम लिहायचे आहेत। तर आपण ह्या लाईनला ए बी म्हणू शकतो, या ठिकाणी लाईन ए बी आपल्याला असं लिहावं लागेल, लाईन ए बी। आता प्रत्येकाला लाईन लिहायचं आपल्याला, तर लाईन ए बी झाल्यानंतर आपण लाईन ए सी सुद्धा म्हणू शकतो, त्यानंतर लाईन ए डी सुद्धा म्हणू शकतो आपण, त्यानंतर बी पासून लाईन बी सी म्हणू शकतो किंवा लाईन बी डी म्हणू शकतो आणि शेवटी लाईन सी डी सुद्धा म्हणू शकतो। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे नावं या लाईनला देऊ शकतो। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। बघा या ठिकाणी आपल्याला मॅच द फॉलोईंग करायचं सांगितलं आहे, बघूया ही काय आहे लाईन आणि लाईन कुठं आहे सीमध्ये। तर तुम्ही या ठिकाणी कंसात इथं सी लिहू शकता किंवा जोडू शकता। त्यानंतर हा आहे काय आहे बरं, हा ही आहे लाईन सेगमेंट आणि ते कुठं लिहिलं आहे डीमध्ये, तर आपण या ठिकाणी डी लिहू शकतो। हे आहे प्लेन, ते आहे बीमध्ये, आपण या ठिकाणी बी लिहूया। आणि हा आहे रे आणि तो दिसतो आहे एमध्ये। ओके, तर अशा पद्धतीनं क्वेश्चन थर्ड आपण सोडवलेला आहे। आणि आता आपल्याला एक शेवटचा प्रश्न आहे यामधला, तो सोडवायचा आहे। बघा या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या, ऑब्झर्व द फिगर बिलो नेम द पॅरलल लाईन्स द कॉन्करंट लाईन्स अँड द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स इन द फिगर। आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पॅरलल लाईन शोधायचे आहेत, पॅरलल लाईन। तर पॅरलल म्हणजे काय, एकमेकाला छेदणार नाहीत। तर हे बघा इथं बी लाईन आणि एम लाईन, तर पॅरलल लाईनमध्ये आपण लिहूया बी आणि एम, बी एम लाईन, बी लाईन एम। त्यानंतर पॅरललमध्ये दुसरी लाईन आहे ए पी, ए पी। त्यानंतर पुन्हा आहे का एखादी लाईन यामध्ये पॅरलल, तर एम आणि क्यूसुद्धा पॅरलल आहे, असं लिहायला हवं। हे आपल्याला लाईन यम इज पॅरलल, पॅरललचं हे साईन असतं, पॅरलल टू लाईन क्यू। ओके, अशा पद्धतीनं। आणि आता पहिला प्रश्न संपला आहे, त्यामध्ये आता कॉन्करंट लाईन बघायचं आपल्याला। कॉन्करंट लाईन म्हणजे ज्यामध्ये तीनपेक्षा जास्त लाईन एकाच बिंदूमधून गेल्या आहेत। तर या ठिकाणी कोणकोणते आहेत, ए बी सी आणि ही ए डी लाईन। तर या ठिकाणी कॉन्करंट लाईन्स जे आहेत त्याला आपण असं लिहूया, दोन नंबरचा क्वेश्चन,
कॉन्करंट लाइन्स मध्ये लाइन ए त्यानंतर लाइन बी आणि लाइन सी त्याचबरोबर लाइन ए डी ओके आणि शेवटचा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स तर पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा आहे दिलेला तर तो आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज इक्वल टू ए ओके तर अशा पद्धतीने आपण पूर्ण एक्सरसाइज या ठिकाणी संपवली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा या चॅनलवर तुम्हाला सर्व इयत्ता सहावीचे व्हिडिओ बघायला मिळतील तर इथं सुद्धा व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता धन्यवाद.